नमस्कार, सावी डिझायनर मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण योक क्रॉप टॉप आणि पॅन्ट बघणार आहोत. यासाठी मी 1 मीटर टॉपसाठी कापड घेतला आहे आणि 1/2 मीटर पॅन्टसाठी घेतला आहे. सगळ्यात आधी टॉप पार्ट कट करूया आपण. अशा प्रकारे मी 4 फोल्डमध्ये कापड घेतलेला आहे. इथे आपल्याला शोल्डरचं मार्किंग टाकायचं आहे. इथे मी शोल्डर 4 इंच घेतलेला आहे. आणि आर्महोल पण मी आर्महोल पण 4 इंचच घेणार आहे. अशा प्रकारे मार्क करून घ्यायचं आहे. स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे. आता चेस्टचं मार्किंग टाकूया आपण. बाळाची जेवढी चेस्ट आहे, माझं म्हणजे 21 इंच बाळाची चेस्ट आहे, तर मी इथे 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहे. मी डायरेक्टली ते 6 वरती मार्क केलं. आणि टॉप पार्ट जो आहे, म्हणजे टॉपची आपल्याला लेंथ ठेवायची आहे, ती मी पूर्ण आपली 12 इंच आहे, पण मी इथे 8 इंचावरती मार्किंग करणार आहे. म्हणजे क्रॉप टॉपसाठी आपण खाली दुसरा घेर लावणार आहोत. आणि आता आपल्याला याचं चेस्टचं मार्किंग वगैरे इथे करायचं नाही आहे. आता आपण गळा बनवू आपला. गळ्याकडे जाऊया आपण. 2.5 इंचावरती इथं मार्क केलेला आहे. अडीच इंच गळा रुंदी आणि 2.5 इंच गळा लांबी घेतलेली आहे. आता आपल्याला इथे एक बॉक्स आखून घ्यायचा आहे आणि नंतर गोळ्याचा गोलीव आकार देऊन द्यायचा आहे आपल्याला. इथे मी गळ्याचा आकार देत आहे गोल. आता आपल्याला इथे 1 ते 1.5 इंचावरती मार्क करत जायचं आहे पूर्ण गळ्याभोवताल. इथे मी 1.5 इंचावरती मार्क केलेला आहे. असंच संपूर्ण 1.5 इंचावरती आपल्याला मार्क करत जायचं आहे गळ्याभोवती. आणि आपल्याला सेकंड जो आहे तो गळ्याचा आकार देऊन द्यायचा आहे दुसरा गोल. अशा प्रकारे आकार देऊन झालेला आहे. आता आपल्याला शोल्डरकडून इथून आपल्याला तिरकस लाईन ओढून घ्यायची आहे शोल्डरपर्यंत, सॉरी आर्महोलपर्यंत. अशा प्रकारे आता आपल्याला याचं कटिंग करायचं आहे. क्रॉप टॉप बनवल्यामुळे आपल्याला टॉप पार्टची जी लेंथ आहे ती आपण 8 इंच घेतली आहे आणि बाकीची आपल्याला प्लेटा टाकायच्या आहे तर खाली तर तिथे येऊन जाणार. क्रॉप टॉप बनवणार आहोत आपण. गळ्याभोवती बघा अशा प्रकारे कटिंग करायचं आहे. अशा प्रकारे गोलीव आकारामध्ये आपल्याला पूर्ण कटिंग करून घ्यायची आहे आणि इथे पण व्यवस्थित गोलाकार कटिंग करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपला योक निघलेला आहे आणि हा त्याचा खालचा पार्ट. आता आपल्याला असंच एकावरती एक ठेवून आणखी 2 पार्ट कटिंग करून घ्यायचे आहे आणि योक्सची सुद्धा पण 2 पार्ट आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मी फ्रंट पार्टचे 2 पार्ट आणि सेकंड याचे 2 पार्ट आणि योक्सचे सुद्धा 2 पार्ट आपण असे कट करून घेतलेले आहे. आता आपण रफलसाठी बघा अशा प्रकारे स्क्वेअरमध्ये कापड घेतला. याची लांबी 6 इंच आहे आणि रुंदी बघा इथे 22 इंच आहे. आपल्याला इथे अशा प्रकारे प्लेटानंतर मारायचा आहे. तर बघा 42 इंच याची पूर्ण लांबी आहे. आता आपण ही योक घेतलेली आहे. आपल्याला इथून एका साईडने अटॅच करून घ्यायचं आहे आणि एक साईड आपल्याला खुली ठेवायची आहे. इथे आपण नंतर हुकसाठी करणार आहोत. हा सेकंड पार्ट माझा अखंड निघलेला आहे. आपल्याला इथे उलटं ठेवून असं दोन्ही साईडने आपल्याला शिलाई लावून घ्यायची आहे. हे बघा मी इथे हुक लावायसाठी इथे जागा ठेवलेली होती, तिथे आपण कटिंग करून घेणार आहोत. आणि आता योकच्या भोवताल आपल्याला अशा प्रकारे छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे आहे संपूर्ण याला. आणि आता आपल्याला इथून पलटून घ्यायचं आहे व्यवस्थित.
पलटवताना व्यवस्थित काळजीपूर्वक पलटवा। अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित पलटून घ्यायची आहे। तुम्ही इथे प्रेस सुद्धा करू शकता किंवा प्रेस शिलाई सुद्धा लावू शकता। हे बघा, इथे मी इथे आयर्न करून घेतलेलं आहे। आता आपल्याला इथे सेंटर मध्ये मार्क करून घ्यायचं आहे, एक व्यवस्थित सेंटर मध्ये मार्क करून घ्यायचा आहे। आणि आता आपल्याला टॉप पार्ट घ्यायचा आहे, फ्रंट साइडचा व्यवस्थित, इथे पण आपल्याला मधातून मार्क करून घ्यायचा आहे। आणि बघा, याला असं आपण सरळ ठेवायचं आहे खालच्या बाजूने, आणि वरच्या साईडने आपल्याला याला व्यवस्थित, म्हणजे तुमची बाजू बघून घ्या, असं उलट्या साईडने ठेवायचं आहे। आणि मधातून अशी शिलाई लावत याला अटॅच करत जायचं आहे। तुम्ही होत असेल तर सगळ्यात आधी खालचा पार्ट अटॅच करा आणि नंतर वरून अटॅच करा। मी अशा प्रकारे खालचा पार्ट जो आहे तो अटॅच करून घेतला आहे। आता आपल्याला वरून अटॅच करायचं आहे। तर यासाठी मी अशा प्रकारे पकडून घेतलेलं आहे कापड, आणि इथून आता मी डायरेक्टली शिलाई लावत जाणार आहे। अशा प्रकारे मी हा पार्ट अटॅच करून घेतलेला आहे। हे बघा, याची शिलाई ही आतून जाणार। मागच्या पण साईडने आपल्याला तसंच एक सेंटर काढून घ्यायचं आहे। आणि इथे 1.5 इंचावरती मार्क करायचं आहे आपल्याला। हुकसाठी आपण इथे आय बनवणार आहोत। आता आपल्याला, आपण जी इकडे खुली जागा ठेवली होती आपण हुकसाठी, तिथून आपल्याला मार्क केलेल्यापासून तर असं अटॅच करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। हे बघा, एक साईड मी अशा प्रकारे अटॅच केली आहे एक साईडने। आता वरच्या साईडने मला अटॅच करायचा आहे कापड हा, तर मी अशा प्रकारे इथे अटॅच करून घेणार आहे। अशा प्रकारे अटॅच करून झालेला आहे। आता पण मी एक स्ट्रीप घेतलेली आहे 3.5 इंचाची, 1.5 इंच अशी त्याची रुंदी आहे। याला आपल्याला सरळ ठेवायचं आहे, आणि इथून नंतर याला कट लावून, असा कट लावून याच्या साईडने शिलाई लावून घ्यायची आहे। आणि याला नंतर असं आतमध्ये फोल्ड करून शिलाई लावून घ्यायची आहे। हे बघा, मी वरून शिलाई लावलेली आहे। आता याला असं आतमध्ये दाबत अशा प्रकारे व्यवस्थित शिलाई लावून घ्यायची आहे। व्यवस्थित दोन्ही साईडने शिलाई लावून घ्यायची आहे। मी अशा प्रकारे इथे शिलाई लावून घेतलेली आहे। आता आपण इथे शोल्डरसाठी मी अशा स्ट्रीप घेतलेल्या आहे, हे अटॅच करून घ्यायचे आहे आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारे फोल्ड करून चारही बाजूला। अशा प्रकारे आपल्याला चारही साईडने अटॅच करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे अटॅच करून झालेला आहे। अशा प्रकारे आता आपल्याला इथे स्ट्रीप पलटवून घ्यायची आणि त्याच्यावरून शिलाई लावून घ्यायची आहे चारही बाजूला। अशा प्रकारे माझ्या चारही शोल्डर्स जे आहेत त्याला स्ट्रीप लावून झालेले आहेत। आता आपण इथे खाली घेर अटॅच करणार आहोत। हा बघा, हा घेर पूर्ण 42 इंचाचा आहे। आपल्याला इथे मधातून कट करून घ्यायचा आहे, म्हणजे फ्रंट साईडने 22 इंच आणि बॅक साईडने 22 इंच असा हा अटॅच होणार आहे। आणि हा पण आपण डबल कापडमध्ये कट करून घेतलेला आहे। आपण आता इथून अशा प्रकारे प्लेटा टाकत जाणार आहोत। दोन्ही साईडने आपल्याला अशा प्लेटा टाकून घ्यायच्या आहे, आणि वरून मी प्लेट शिलाई लावून घेतलेली आहे। आता आपल्याला याची फिटिंग करायची आहे। अशा प्रकारे मी इथून फिटिंगची शिलाई लावून घेतलेली आहे। असं आपलं हे टॉप रेडी झालेलं आहे। इथे आपल्याला मागून हुक आणि आय बनवायचे आहेत, आणि समोर बटन्स लावायचे आहेत।
हे मी नंतर लावणार। आता आपण पॅनची पट कटिंग करूयात। यासाठी मी हा अर्धा मीटर कापड घेतलेला आहे, हा फोर्ड फोल्डमध्ये पसरवून घेतलेला आहे अशा प्रकारे। इथे आपल्याला आता बाळाच्या कमरेचा माप टाकायचा आहे। 2 इंच मी सगळ्यात आधी इलास्टिकसाठी जी आहे ती मार्जिन सोडणार आहेत, स्केलच्या मदतीने सरळ रेख आखून घेणार आहेत। अशा प्रकारे मी रेख आखून घेतलेली आहे। इथे आपल्याला आता पॅनची क्रॉच लेन टाकायची आहे। बाळाच्या कमरेचा 3रा पार्ट इथे मी 7.5 इंचावरती मार्क करणार आहे। इथे 7.5 वरती मी मार्क केलेलं आहे। आपल्या बाळाची कमर ही 6 इंच आहे। इथे मी 3 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि इथून मी 2 इंच घेतलेला आहे, म्हणजे व्यवस्थित एक स्ट्रेट लाईन आखून घेतलेली आहे। अशा प्रकारे मी लाईन आखून घेतलेली आहे। इथे आपल्याला पॅन्टचा घेर घ्यायचा आहे, तो मी इथे 6 इंचावरती मार्क करेल आणि तिरकस अशी लाईन आखून घेईल। इथे 1 इंच असा तिरकस फोल्ड केला की आपल्याला फोल्ड करून शिलाईला हे करण्यात इझी होणार। तुम्ही स्ट्रेट पण ठेवू शकता, मी इथे अशा प्रकारे स्ट्रेटच ठेवलेलं आहे तिरकस। इथे 1.5 इंचावरती मार्क करणार आहे आणि हलकासा गोलीय आकार देऊन देणार आहेत अशा प्रकारे। आता याचं कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे मी कटिंग करून घेतले आहे आणि वरचा वरून पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे, म्हणजे पार्ट वेगळा वेगळा करून घ्यायचा आहे इथे। आता आपल्याला क्रॉच लेंथ आपण जिथे टाकली होती दोन्ही साईडने कर्वला आपल्याला दोन्ही साईडने आपल्याला अशी शिलाई लावून घ्यायची आहे। इथे मी अशा प्रकारे क्रॉच लेंथवरती शिलाई लावून घेतलेली आहे। आता आपल्याला अशा प्रकारे सरळ करून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूला आपल्याला शिलाई लावून घ्यायची आहे अशा प्रकारे। इथे पण मी शिलाई लावून घेतली आहे। आता आपल्याला पायाच्या खालच्या बाजूला फोल्ड करून शिलाई लावून घ्यायची आहे अशा प्रकारे। दोन्ही बाजूला आपल्याला अशा प्रकारे शिलाई लावून घ्यायची आहे आणि मी इथे इलास्टिकसाठी सुद्धा 2 इंचाची गॅप ठेवत शिलाई लावून घेतलेली आहे आणि ही मी इथे 17.5 इंचाची इलास्टिक घेतलेली आहे। यात सेफ्टी पिन टाकणार आहे आणि सेफ्टी पिनच्या मदतीने मी इलास्टिक आतमध्ये टाकून घेणार आहेत आणि अशा प्रकारे इलास्टिक ठेवून लॉक करून घेणार आहेत। अशा प्रकारे मी इलास्टिक लॉक करून घेतलेला आहे आणि जी आपली जागा उघड होती ती व्यवस्थित पॅक करून शिलाई लावून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपला पॅन्ट हा रेडी झालेला आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा। मी इथे अशा प्रकारे हुक आणि आय केलेले आहे आणि असे बटनसुद्धा लावून घेतलेले आहे। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नक्की नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड प्रेस द बेल आयकॉन। व्हिडिओ बघितल्यासाठी धन्यवाद।